राजकीय सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर राज्य सरकार सोमवारी विस्तृत प्रस्ताव आणणार आहे. हा प्रस्ताव कर्नाटक सरकारपेक्षा 10 पट अधिक प्रभावी असेल. याबाबतचा ठराव सोमवारी राज्य विधिमंडळात मंजूर करण्यात येईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या विरोधातील ठराव गुरुवारी कर्नाटकच्या विधानसभेत एकमताने मंजूर झाला होता. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारही आक्रमक झालंय. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र सरकारही सीमावादावर प्रस्ताव आणणार आहे. याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी माहिती दिली. राज्यात महापुरुष आणि संतांचे अपमान करणाऱ्यांवर कारवाई होत नसून राज्य सरकारने याबद्दल मौन बाळगले असा आरोप करताना एक महिलेने नागपूर विधिमंडळाच्या गेटवर अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. हा प्रकार सुरक्षा रक्षकांच्या वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळलाय. महापुरुषांचा अपमान झाल्यामुळे यावर सरकार काही कारवाई करत नाही, त्यामुळे महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याचं सांगितलं जात. उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणाचे पडसाद आज विधानसभेत उमटल्याचं पाहायला मिळतंय. आमदार रवी राणा यांनी या प्रकरणी SIT चौकशी करण्याची मागणी केली. हे हत्याकांड झालं तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांनी हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला असल्याचा दावा राणा यांनी केला. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरेंच्या फोनची गुप्तचर विभागाकडून चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तपास चुकीच्या दिशेने नेण्यातही तत्कालीन सरकारचा हात असल्यामुळे या प्रकरणी उद्धव ठाकरेंची SIT चौकशी व्हावी अशी मागणीही राणा यांनी केली. हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर विधानसभा अध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली. यानंतर विरोधकांनी सभात्याग करत जोरदार निषेध नोंदवला. या वेळेचाच एक फोटो ट्विट करत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. हा खरा निर्लज्जपणा. विधानसभा अध्यक्षांचा सन्मान न राखल्यामुळे निलंबित केलेल्या जयंत पाटलांना खांद्यावर घेणं म्हणजे विरोधकांनी लोकशाहीची संविधानाची तिरडी खांद्यावर घेण्यासारखं अशा आशयाचं ट्विट भातखळकर यांनी. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर दिल्लीतून निशाणा साधलाय. दिल्लीत गृहमंत्र्यांसमोर जे ठरलं ते मांडायला सध्या बोमई तयार नाहीत. महाराष्ट्र आणि कर्नाटकात आग लावण्याचं काम सध्या बोमई करतायत असा आरोप राऊत यांनी केलाय. ते माझ्यासह जयंत पाटलांवर खटला दाखल करू पाहतायत. तुम्ही माझ्यावर काय खटला दाखल करता? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर खटले दाखल करा असं आवाहन देखील संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना केलंय. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज 5वा दिवस आहे. गेल्या 3 दिवसांपासून राज्यातील विविध प्रश्नांवर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा घडते. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे गृह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची खोटी माहिती दिली असल्याचा दावा केलाय. उपमुख्यमंत्र्यांनी पदाचा दुरुपयोग करून सभागृहाला खोटी माहिती दिल्यामुळे फडणवीसांवर सोमवारी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाईल अशी माहिती नाना पटोले यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते पक्षातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान राज ठाकरे यांनी मनसेशी खिल्ली उडवणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतलाय. यावेळी बोलताना आज आमच्या शाखाध्यक्षांना बघून लोक म्हणतील हे पोट्ट काय करणार, मात्र काही दिवसांनी हे पोट्ट तुमच्यावर वरवंटा फिरवेल असा इशारा राज ठाकरे यांनी. 2 दिवसांपूर्वी लग्नाला मुलगी मिळत नसल्याने सोलापुरातील तरुणांनी नवरदेवाचा सास चढवून घोड्यावर बसून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला. त्यानंतर आता बीडमध्ये लग्नाला मुली मिळत नसल्याचा गैरफायदा घेत एकाच मुलीने एकाच आठवड्यात दोघांशी लग्न लावून पैसे उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या बनावट नातेवाईक टोळीवर गुन्हा दाखल केलाय. बीड जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांमध्ये लग्न करून आलेल्या नव्या नवरीने दागिनासह धूम ठोकल्याच्या 2 घटना उघडकीस आल्या. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची पूर्वाश्रमीशी पत्नी रेहम खान यांनी 3रा विवाह केलाय. त्यांनी आपल्यापेक्षा 13 वर्षांनी लहान असलेल्या मिर्झा बिलाल या कॉर्पोरेट जगतातील व्यक्तीशी निकाह केलाय. बिलाल 36 वर्षाचे असून रेहम 49 वर्षांचे. अमेरिकेत एका साध्या समारोहात त्यांचा निकाह झाला. बिलालचे कुटुंब पाकिस्तानी वंशाचे. रेहम या इम्रान खान यांच्या दुसऱ्या पत्नी असून 1993 मध्ये एजाज रेहमान यांच्याशी त्यांचा पहिला विवाह झाला होता. 2005 मध्ये पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर त्या 2014 मध्ये इम्रान यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. मात्र एकाच वर्षात त्यांचा घटस्फोट. IPL 2023 हंगामासाठी आज कोची येथे खेळाडूंची लिलाव प्रक्रिया सुरू आहे. या लिलावात 405 खेळाडू बोली लावली जाणार असून त्यापैकी 87 खेळाडूंनाच निवडलं जाणार आहे. त्याचबरोबर लिलावासाठी खेळाडूंच्या यादीत 273 भारतीय तर 132 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यावेळी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कर्नरला आतापर्यंतच्या IPL लिलावाच्या इतिहासातील सर्वाधिक बोली लागली आहे. पंजाब किंग्जने कर्नरला खरेदी करण्यासाठी 18 कोटी 50 लाख रुपये एवढी रक्कम मोजली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून
ग्रीन सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आलाय. ग्रीनसाठी मुंबई इंडियन्सने 17.50 कोटी रुपये खर्च करत त्याला आपल्या संघात घेतलंय.